मिस्टरांना खुरकून लागली होती, आमची चर्चा पण झाली होती. पण मिस्टर बोलले की असं काही होणार नाही, कारण आपल्या तालुक्यात असं काही घडलेलं नाही आहे. परंतु ज्यावेळेस आजूबाजूची लोक यांना भेटायला येत होते, जिथं लोकांनी पाहिलं होतं, त्यांनी पण सांगितलं की हे नावं घेऊन मारत होते. माझ्या पती राजांना जी मारहाण झाली, यामध्ये दिलीप वळसे पाटील आणि देवेंद्र शेटशा यांचा 100% हात. राजकीय वैमनस्यातून तुम्ही त्यांची नावं घेता? नाही, राजकीय वैमनस्यातून नाही घेते. कारण यापूर्वी प्रभाकर बांगरच आत्ता त्यांनी जे आंदोलन केलं आहे कारखान्यावरती, आणि त्यांनी जे संघटनावाढीसाठी काम चाललेलं आहे, कुठंतरी वळसे पाटलांना राजकीय एक अडचण निर्माण होती, निर्माण व्हायची भीती निर्माण झालेली आहे. आणि मग अशा पद्धतीने आवाज दाबायचा तर दहशत निर्माण करायची, एकदा मारहाण केली तर दहशत निर्माण होईल आणि प्रभाकर बांगर गप्प बसतील, असं यातून त्यांना करायचं होतं. 2019 निवडणुकीला प्रभाकर बांगरांनी त्यांना विजयी व्हावं म्हणून प्रचार केला. 2024 प्रचारच काय, त्यांना आमच्या गावामध्ये पण येण्यास आम्ही मज्जाव केलेला आहे. मग काय, त्यांचं नाव पण आम्ही कुणी घेणार नाही आहोत. तर तुमची मागणी काय? आमची मागणी आहे की लोकांनी पण ह्या गुंडशाही प्रवृत्तीच्या माणसाचा निषेध केला पाहिजे आणि त्यांना त्यांची जागा दाखवून दिली पाहिजे. तुमच्या पतिराजांना जो हल्ला झाला ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. ह्या आघातामुळे तुमच्या सासऱ्यांनी सुद्धा, म्हणजे प्रभाकर बांगर यांच्या वडिलांनी सुद्धा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ह्या घटनेकडे तुम्ही कसं पाहता? का घरामध्ये काही वाद झाला होता? नाही सर, जेव्हा आमच्या सासऱ्यांना समजलं की मिस्टरांवर प्राणघातक हल्ला झाला आहे आणि त्यांना पुण्याला नेलेलं आहे स्कॅन करण्यासाठी, आणि जेव्हा त्यांना घरी सोडलं नाही, त्यांना लोकांनी सांगितलं की जीवे मारण्याचा प्रयत्न झालेला आहे, ते रात्रभर रडत होते, आणि लोकांनी त्यांना सांगितलं की एवढं होऊ नये, पोलीस कारवाई करत नाही आहे, त्यांना ह्या गोष्टीचं टेन्शन आलं आणि आपल्या मुलाच्या जीवाला धोका आहे, पोलीस काही कारवाई करत नाही आहे, प्रशासनाकडून कुठलाही सपोर्ट मिळत नाही आहे, ह्या याच्यामधनं त्यांनी औषध घेतलं. काल पोलिसांसमोर पण त्यांनी तेच विचारत होते. जेव्हा घटना घडली तेव्हा तुम्ही कुठे होता? ही घटना घडली तेव्हा मी त्या हॉस्पिटलमध्ये होते. घरी कोण नव्हतं? घरी मुलगा होता माझा छोटा, आणि हा होता तोच घेऊन आला हॉस्पिटलला इथे. आणि मला एक सांगायचं आहे की यापुढे भविष्यात ह्या आत्ता जो प्रकार झाला आहे त्यामुळे माझ्या मिस्टरांच्या जीवाला धोका आहे, वळसे पाटील असू, देवेंद्र शेटशा असू किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांकडून, तर प्रशासनाने याची योग्य ती दखल घ्यावी आणि आम्हाला प्रोटेक्शन द्यावं. माझ्या पतिराजांना धोका आहे अशा प्रकारची मागणी मंत्री दिलीप वळसे पाटील यांना भेटून तुम्ही सांगू शकता? नाही, आम्ही प्रशासनाकडे मागणी करणार आहे. दिलीप वळसे पाटलांना भेटून काय सांगायचं, तेच जर जीवावर उठलेत तर त्यांना काय? तालुक्याचे पालक आहेत, आमदार आहेत, हे केलं ना त्यांनी, पालकत्व दाखवलं त्यांनी, एक कुटुंब रस्त्यावर आणण्याचा प्रयत्न केला. आज माझे मिस्टर दवाखान्यामध्ये आहेत, माझे सासरे वायसीएममध्ये, माझा एक मुलगा तिकडे, मी इकडे, आमचं कुटुंब रस्त्यावर आणण्याचं काम त्यांनी केलं. एक पालकमंत्री जर एक कुटुंब रस्त्यावर आणण्याचं काम करतो तर हे पालकत्व आहे का त्यांचं? असं पालकत्व केलं जातं का? किंवा त्यांच्या राजकीय आयुष्यामध्ये ते हेच शिकले की असं पालकत्व केलं पाहिजे का? बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा, ध्यास सत्याचा, आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.